we see the melting potential, the potential that overcome the both objections. ते दोन बोथ जे काय ऑब्जेक्शन आहेत ते ओव्हरकम करण्यासाठी जे पोटेन्शियल युज केलं त्याला काय म्हणते तर मफल्ट इन पोटेन्शियल विच इज अ टेकन टू रिप्रेझेंट ऍज अ आयसोलेटेड आयन इट इज अ रिप्रेझेंटेड बाय एन आयसोलेटेड आयन विथ इन अ स्फेअर ऑफ स्पेसिफाईड रेडियस आर नॉट अबाउट इच लॅटिस पॉईंट. तर जो काही लॅटिस पॉइंट आहे स्ट्रक्चर क्रिस्टल मधला त्याच्या इच लॅटिस पॉइंट मध्ये वरती जो आपण स्फेअर कन्सिडर करतोय ठीक आहे त्याच्यामधला जो काही आयसोलेटेड आयन आहे त्याची जे काय आहे त्याचं काय आहे पोटेन्शियल आहे मफल्ट इन पोटेन्शियल विच इज टेकन टू बी झिरो दॅट इज कॉन्स्टंट. म्हणजे तो जो काही पोटेन्शियल आहे तो कसा असणार आहे झिरो असणार आहे म्हणजेच असणार आहे कॉन्स्टंट. ओके मफल्ट इन पोटेन्शियल मेटिगेट्स बोथ प्रॉब्लेम्स. मग जे काही प्रॉब्लेम येत होते ह्याच्यामध्ये सेल्युलर मेथड मध्ये ते काय केले ओव्हरकम बाय द मफल्ट इन पोटेन्शियल इट इज बिंग फ्लॅट इन अ इंटरस्टिशियल रिजन. मग काय की कोर रिजन आणि इंटरस्टिशियल रिजन. तर कोर रिजन म्हणजे जो काही आयनच्या मधला जो कोर आहे तिथला रिजन आणि इंटरस्टिशियल म्हणजे अराउंड द रिजन बिटवीन द जो काही स्पेस आहे आयनच्या मधला तो काय इंटरस्टिशियल रिजन. तर तिथं जो काही पोटेन्शियल मिळतो तो कसा असणार आहे इट इज अ बिंग फ्लॅट इन द इंटरस्टिशियल रिजन विथ विच इज शोन इन द फिगर नेक्स्ट नेक्स्ट पेजला जे काही फिगर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवते ठीक आहे विच इज लिडिंग टू द मॅचिंग कंडिशन ऑन द स्पेरिकल रॅदर दॅन अ क्वाड्रिलॅटरल सरफेस. तर ती जी काही कंडिशन तिथे मिळते ती कशी असणार आहे स्पेरिकल असणार आहे रॅदर दॅन क्वाड्रिलॅटरल सरफेस. क्वाड्रिलॅटरल सरफेस तिथे तुम्हाला मिळणार नाही. मफल्ट इन पोटेन्शियल कॅन बी डिफाइंड फॉर ऑल कॅपिटल आर. विच इज डिफाइंड बाय द इक्वेशन कॅपिटल यू आर इज इक्वल टू बी ब्रॅकेट मध्ये मायनस स्मॉल आर स्मॉल आर मायनस कॅपिटल आर दिस इज इक्वेशन नंबर टू. वेन आर मायनस कॅपिटल आर इज लेस दॅन स्मॉल आर नॉट इट व्हॉट इज द आर नॉट. आर नॉट काय आहे इथं कोण सांगते स्मेल कळते का मी काय सांगते कोण सांगते प्रतीक्षा आर नॉट काय आहे तिथं मग अशीच सांगितलं मी तुमचं लक्ष कुठं असते कोण सांगते तुम्ही सांगितलं तर मी पुढे शिकवणार नाही तर शिकवणार नाही. आर नॉट काय आहे आत्ताच झालं ना आर नॉट काय आहे बघा बघू इथं आर नॉट काय काय बघा आर नॉट व्हॉट इज द आर नॉट काय ऐकू येते ना मी काय सांगते रेडियस आहे कशाची रेडियस आहे. इथं काय करतोय आपण द आयसोलेटेड आयनचा स्फेअर कन्सिडर करतोय ठीक आहे त्याची काय आहे आर नॉट इज द रेडियस ऑफ दॅट स्फेअर. ओके विच इज द ऑलवेज ग्रेटर दॅन द डिफरन्स स्मॉल आर मायनस कॅपिटल आर द कोर or the atomic region. This is the kuta asnar hai hichi value hi r not kuta asnar hai r not mhanje kay it is for the core or the atomic region jo kay atom ahe tichi radius manus kay mhanto tita apan atomic region capital u r is equal to v r not is equal to 0 ha tita apan kay mhantay potential is a constant or 0 ha v r not is the potential for that of particular ion kalte ka त्याची व्हॅल्यू किती असणार आहे इथं झिरो म्हणजेच कशी असणार आहे इट इज अ कॉन्स्टंट. व्हेन आर मायनस कॅपिटल आर इज ग्रेटर दॅन आर नॉट जर समजा हे जे डिफरन्स आहे तो जर ग्रेटर दॅन आर नॉट असणार ग्रेटर दॅन आर नॉट म्हणजे काय कोण सांगते आर नॉट म्हणजे काय इट इज द रेडियस ऑफ दॅट पर्टिक्युलर आयन आयनचे जो काय ऍटम आहे तो आयसोलेटेड आयन त्याची ती काय रेडियस आहे त्याच्यापेक्षा ती व्हॅल्यू आर नॉट आर मायनस आर नॉट ग्रेटर आहे म्हणजे ते आउट ऑफ त्या जो काय स्पेअर आहे त्याच्या बाहेर जाणार ना स्पेअरच्या बाहेरचा जो रिझन आहे त्याला काय म्हणतो आपण
इंटरस्टिशियल रिजन, लक्षात येते का? कळते का नाही काय? हॅलो, तुम्ही रिस्पॉन्स द्या म्हणजे मला समजेल तुम्हाला समजते का नाही. कळते का अमृता? हॅलो हॅलो, तुमचे जरा स्पीकर ऑन ठेवा, मला काय समजत नाहीये तुम्हाला काय. तुम्ही हो काय तरी रिप्लाय करा ना. ठीक आहे, तर काय आहे की इंटरस्टिशियल रिजन म्हणजे कुठला, तर जो काही आपण कन्सिडर करतो आर नॉट रेडियस आयसोलेटेड आयन कन्सिडर करतो त्याच्या बाहेरचा जो रिजन आहे त्याला काय म्हणतो आपण इंटरस्टिशियल इंटरस्टिशियल रिजन. वेअर आर मायनस कॅपिटल आर इज ग्रेटर दॅन आर नॉट, त्या रेडियस पेक्षा ती व्हॅल्यू कशी असणार आहे, आर मायनस आर कॅपिटल आर इज ग्रेटर. वेअर आर नॉट इज लेस दॅन हाफ द निअरेस्ट नेबर डिस्टन्स, इथं काय असणार आहे आर नॉट ची व्हॅल्यू जी कशी असणार आहे, इट इज अ लेस दॅन हाफ द निअरेस्ट नेबर डिस्टन्स. निअरेस्ट नेबर डिस्टन्स म्हणजे काय, की समजा दोन आयन पकडलेत तर त्याची जी काही डिस्टन्स आहे, आता समजा इथे काय आयन पकड, तुम्हाला आज कर्सर दिसतोय ना? हॅलो हो मॅडम दिसतोय. हा सपोज इथे आयन कन्सिडर केला, त्याची रेडियस काय आहे आर नॉट आहे, आणि इथे एक कर्सर इथे एक आयन कन्सिडर केला त्याची पण रेडियस काय समजा आर नॉट आहे, तर ह्याची जी रेडियस आहे ती त्याची जी व्हॅल्यू आहे ती कशी असणार आहे, तर ह्याचा जर आपण डिस्टन्स काढला दोन आयन मधला नेबर निअरेस्ट नेबर म्हणजे नेबरचा जवळचा कुठल्या आयनचा डिस्टन्स आहे त्याच्या हाफ असणार आहे, बरोबर ना? कळते का? दोन स्क्वेअर कन्सिडर केले जर समजा दोन मधून आपण लाईन आखली तर आर नॉट आणि आर नॉट, मग टू आर नॉट झालं ना, एकाची व्हॅल्यू किती असणार आहे, इट इज अ हाफ, त्या दोन्हींच्या मधला हाफ हाफ एवढी एकाची असणार आहे ना. समजते का नाही समजे? इट इज द लेस दॅन दॅट द हाफ ऑफ द ओके. सो सी द फिगर, द मल्टिंग पोटेन्शियल प्लॉटेड अलॉंग द लाईन ऑफ आयन्स, हे काय लाईन ऑफ आयन्स आहेत, हे काय लाईन ऑफ आयन्स आहे. तर मी काय सांगितलंय की जर आयन्सच्या कोरला ते पोटेन्शियल कसं असणार आहे, झिरो असणार आहे. इथे तुम्हाला लाईन दिसते का कुठली पोटेन्शियलची? हॅलो, तुमचे जरा थोडे हे ऑन करा स्पीकर. दिस इज द लाईन ऑफ आयन, ओके. हे काय डॉट डॉट काय हे आयन आहे, तर इथं काय मल्टिंग पोटेन्शियल इज अ कॉन्स्टंट. आयनच्या कोअरला कसं असणार आहे मल्टिंग पोटेन्शियल, कसं असणार आहे कॉन्स्टंट, म्हणजे कसं असणार आहे झिरो. आणि हे इंटरस्टिशियल रिजन आहे, म्हणजे हा मधला जो रिजन आहे तो काय आहे, इट इज द इंटरस्टिशियल रिजन. मग इथे तुम्हाला काय दिसतंय, सम पोटेन्शियल दिसतंय, दिस इज द मल्टिंग पोटेन्शियल. कळतंय का? समजलं ना? हो. गुड मॉर्निंग. आला आहे ओके. If we agree that the function v of r is a zero when its argument the exceeds r not, जर आपण इथं कन्सिडर केलं की व्ही आर म्हणजे काय, इट इज अ मल्टिंग पोटेन्शियल, द फंक्शन व्ही आर इज एक्स इज अ झिरो, जर समजा आपण कन्सिडर केलं की व्ही आर हा झिरो आहे, वेन इट्स आर्ग्युमेंट एक्सीड्स आर नॉट, म्हणजे जोपर्यंत आर नॉट एवढा एक्सीड करत नाही, आर नॉट एवढा डिस्टन्स जोपर्यंत एक्सीड करत नाही तोपर्यंत त्याची व्हॅल्यू किती असणार आहे, झिरो असणार आहे, म्हणजेच कॉन्स्टंट असणार आहे. देन ही जर आपण कंडिशन कन्सिडर केली तर देन वी कॅन राईट हिअर वी आर इज अ व्हेरी सिम्पली ऍज अ यू आर कॅपिटल यू आर इज इक्वल टू समेशन ओवर आर व्ही ऑफ आर मायनस कॅपिटल आर, दिस इज द इक्वेशन फॉर व्ही आर. द टू मेथड्स आर इन वाईड यूज कॉम्प्युटिंग द बँड्स इन द मल्टिंग पोटेन्शियल, मग त्याच्यासाठी देर आर टू मेथड्स आर यूज टू कॉम्प्युटिंग द बँड्स इन द मल्टिंग पोटेन्शियल, दीज आर द एग्युमेंटेड प्लेन वेव मेथड आणि दुसरी मेथड आहे ती मेथड ऑफ कोरिंज कोन अँड रोस्टर. मग त्याच्यातली जी मेथड आहे तुम्हाला स्टडीसाठी ती कुठली आहे, APW, that is the augmented plane wave method. लक्षात येते का?
ते पण 4 मार्काला क्वेश्चन असणार आहे त्याच्यावरती. तर सी द फिगर हियर. हां, मी काय सांगितलेलं की कोर रिझन आहे हा काय आहे, दिस इज द कोर रिझन. ब्लॅक शेडेड जो रिझन आहे तो काय आहे, कोर रिझन. आणि हे जो काय स्पेस तुम्हाला दिसतोय तो काय आहे, इट इज द इंटरस्टिशियल रिझन. द मोपल्टिंग पोटेन्शियल इज 0 आर कॉन्स्टंट ऍट दिस सर्कल, दॅट इज द कोर रिझन. आणि इंटरस्टिशियल रिझनला तो कसा असणार आहे, तुम्हाला तिथं काहीतरी पोटेन्शियल मिळणार आहे. ठीक आहे, द दिस द फिगर इज द मल्टिंग पोटेन्शियल इज अ कॉन्स्टंट ऑर 0 इन द इंटरस्टिशियल रिझन. ते चुकले काहीतरी, मल्टिंग पोटेन्शियल इज अ कॉन्स्टंट ऑर 0 इन द कोर रिझन अँड द इंटरस्टिशियल अँड द रिप्रेझेंट अँड आयसोलेटेड आयन इन अ इच कोर रिझन. ठीक आहे, म्हणजे इथं वाक्य काहीतरी थोडंसं कन्फ्युजिंग आहे, पण तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे हे लक्षात ठेवा की द कोर रिझनला काय असणार आहे, मोपल्टिंग पोटेन्शियल कॉन्स्टंट ऑर 0 असणार आणि इट इज अ सम हॅव्हिंग सम व्हॅल्यू फॉर द इंटरस्टिशियल रिझन. तर इथे तुमचा मोपल्टिंग पोटेन्शियल पॉईंट संपलेला आहे. कुणाला काही शंका असेल तर विचारा. समजले का? समजले ना प्रतीक्षा, शीतल, अमृता? हो मॅडम, हो समजले. तर मपल्टिंग पोटेन्शियलला 4 मार्काला जेवढं तुम्हाला लिहिता येईल तुम्ही काय करा, तुम्हाला मी नोट्स माझ्या पाठवते प्लस बुक्सच्या प्रिंट पाठवते. तर तुम्ही काय करायच्या, त्याच्या नोट्स काढायच्या. मी आता काय करते, मागच्या लेक्चरला जे पॉईंट झालेत त्याच्या नोट्स प्लस ह्या नोट्स हे तुम्हाला काय करते, सेंड करते. तर आता नेक्स्ट लेक्चर आपलं मंडेला होईल, कारण पाटील सर आहेत ते शनिवारी सॅटर्डेचं माझं लेक्चर घेणार आहेत. आता कायमच त्यांचं टाइम टेबल जरा चेंज केले, तर सोमवारचे 2 कंटिन्युअस लेक्चर मी घेणार आहे आणि सॅटर्डेचं पाटील सर घेणार. तर माझ्या मते भरपूर टाइम आहे तुम्हाला नोट्स काढायला. ठीक आहे, आणि आपण काय करूयात, आता चॅप्टर संपत आलाय आपला, अजून 2 पॉइंट आहेत. तर चॅप्टर संपल्यानंतर एक टेस्ट घेणार आहे मी तुमची ऑनलाईन, लक्षात येते का? तर तुम्ही त्याप्रमाणे अभ्यास करायचा आहे की आता समजा आज टेस्ट आहे, लगेचच तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला त्याच्यावरती लिहायला यायला पाहिजे. आणि टेस्ट असणार आहे ते मल्टिपल चॉईसची एक टेस्ट होईल तुमची सगळ्या चॅप्टरवरती, आणि दुसरी टेस्ट जी असेल ते मोठे ब्रॉड क्वेश्चन आणि 4 मार्क्सचे क्वेश्चन असे थेरॉटिकल टेस्ट तुम्ही घेणार आहे. तर तुम्ही बी प्रिपेअर, तर नोट्स तयार करून त्याचा अभ्यास पण करायचा आहे. ठीक आहे, लक्षात येते का? हे विद्या फडतरे कोण आहे? हॅलो मॅडम. हा स्नेहल, ओपन केलंय. अरे बाळांनो, तुम्हाला मी सांगितलंय तुम्ही काय करत जा. नाही नाही, मी काय म्हणते, तुम्ही कुठून पण ओपन करा, तिथे नाव चेंज करा ना, नाव चेंज करा ना तिथं येते का बघा. कारण काय होतंय, प्रेझेंटी मध्ये तुमचं नाव दिसत नाही ना, प्रेझेंटी सेव्ह होताना त्या ज्या नावाने तुम्ही इंटर करताय त्या नावाने प्रेझेंटी सेव्ह होते. मग कसं करणार, कोण आहे खडकरे? कारण असं पण आहे की बाबा काही म्हणजे असं लक्षात येते की काही पण कुणी इन करू शकते ह्याच्यामध्ये. ठीक आहे, लक्षात येते का? तिथे नाव दिसत नाही, जे तुम्ही नावाने इंटर करताय ते नाव तिथे सेव्ह होतंय, लक्षात घ्या. तर 9:36 वी विल स्टार्ट द नेक्स्ट पॉइंट. स्क्रीन दिसते का बघा, 1 मिनिट.